नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील पिंपरी पोहना गावाजवळ बुधवारी 16 मार्चला रात्रीच्या सुमारास बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टिप्परवर ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 छत्तीसगड कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक CG08 AS 8946 चालकाचे पिंपरी पोहण्याजवळ नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने बंद स्थितीत उभा असलेला टिप्पर क्रमांक MH 37 AV 0980 जबर धडक दिली. या भीषण अपघातात चालक जगत बहादूर सिंग वय 58 राहणार चांदखुरी जिल्हा दुर्ग राज्य छत्तीसगड याचा जागीच मृत्यू झाला तर 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती पिंपरी पोहना येथील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्स मधील लोकांना बाहेर काढले. पोलीस केंद्र जाम येथील सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनात स्नेहल राऊत सुनील भगत अजय बेले प्रदीप डोंगरे राहुल कुंभरे तात्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या संबंधी वडनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.